सच्चिदानंदाय नमः। नवी मुंबई के नेरुल सेक्टर 8 में लोकमान्य तिलक जन कल्याण उत्सव समिति द्वारा हर साल की तरह इस साल भी गणेश उत्सव का आयोजन किया गया। पिछले 35 वर्षों से ये मंडल गणेश उत्सव मनाता आ रहा है। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए नामदेव भगत ने बताया कि देश भर में ये उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जाता है और बड़े बड़े मंडल किसी न किसी जगह स्थान अथवा मंदिर का पंडाल बनाकर ये उत्सव मनाते हैं, लेकिन इस वर्ष हमने लोगों को कुछ सीख देने के लिए बाबा थीम बनाया है। इस थीम के जरिए हम अपनी ज़िंदगी में अपने पिता कितने मायने रखते हैं ये बताने की कोशिश की है। या वर्षी अपन 2 वर्षानंतर कोरोनाच्या कालानंतर अपन गणपति उत्सव अतिशय आनंदान आणि उत्साहाने साजरा करतो आहे। गणरायाला सर्वप्रथम प्रार्थना करतो कि सर्व गणेश भक्तांना सुख शांति समाधान लाभ या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या मंडळाला तसे 35 वर्ष जास्त काल गेलेले आहेत। प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी विषय घेत असतो। देखावा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की प्रति शिर्डी, प्रति बालाजी, प्रति खंडोबा किंवा प्रति एपिरा, प्रति जे बरेचसे मंदिरं त्या ठिकाणी निर्माण करतात, परंतु ही गोष्ट आपण आपलं खर्च करून त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतो, परंतु असा देखावा मात्र प्रबोधन देणारा देखावा मात्र बऱ्याच कमी ठिकाणी असतो। आज या ठिकाणी आपण बाबा हा विषय घेतलेला आहे, ह्याच्या पाठीमागे उद्देश आपण नेहमी आपले गुरु म्हटलं तर आई वडील आणि ज्यांचा आशीर्वाद होतो परमेश्वर, तर आई वडील तर आपण बऱ्याच वेळेला आपल्या सर्वजण आपल्याला आईचं स्थान फार महत्त्वाचं आहे। आईवर पुस्तकं लिहिली गेली, ग्रंथ लिहिले गेले, नाटक झाले श्यामची आई वगैरे, परंतु बाबा हा आपण विसरून जातो। या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बाबांचं महत्त्व किती आहे, कारण आपण जरा काय झालं का आपण म्हणतो आई ग, परंतु रस्त्यातनं जरा क्रॉस करता असताना जर ट्रक आडवा आला तर आपण म्हणतो बाप रे, म्हणजे मोठं काय असेल तर आपल्या बाबाची आठवण येते। आणि आईला कधी अटॅक येत नाही, कारण आईचं दुःख किंवा आनंद, दुःखाच्या अश्रू पण येतात आईला आणि आनंदाचे पण अश्रू येतात, पण बाबा मात्र ते सगळं पचवत असतो, आनंद पण दाखवत नाही आणि दुःखही कलू देत नाही। आणि म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बाबांना अटॅक येतो, आपण ते सर्व बघतो आहे। आणि म्हणून कधीतरी बघाल तर तुम्ही आतली बनियान जी असते कोणाला दिसत नाही, परंतु ती फाटकी असते, परंतु मला वाटतं मुलांना
मात्र गणवेश असेल स्कूलचा किंवा कॉलेजला पॉकेट मनी असेल, ह्या सर्व गोष्टी बाबा देत असतो. गाडी आपल्या स्वतःची घरामध्ये ते करतील, परंतु मुलांना किंवा मुलींना पार्लरमध्ये त्या जायला पैसे देत असतो. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ असं आपल्या आई तर आहेच, परंतु त्याच्यावर बाबाही कमी नाही. आणि म्हणून बाबाची आठवण आता जर तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहिला असेल तर तुमच्या बाबांची आठवण तुम्हाला आली असेल. पूर्वी आपण बघत होतो की बाबा आई घरातनं बाहेर पडले का आपण रडायचो आणि सांगायचो की आई जाऊ नका ना, बाबा जाऊ नका ना, किंवा जात असेल तर आम्हाला घेऊन जाणार. आणि जेव्हा येत असताना उड्या मारायचो आणि आपण बाबा आले आई आले असं म्हणायचो. परंतु आत्ता मात्र उलटं झालेलं आहे, सर्वांच्या बाबतीत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी बाबा आई घरातनं गेली की कटकट गेली असे म्हणून आनंदात उड्या मारतात, आणि आई आल्यानंतर किंवा बाबा आल्यानंतर संध्याकाळी मात्र कटकट आली म्हणून नाराज होतात. आणि अशी परिस्थिती आहे. पूर्वी प्रत्येक गोष्टीला आपण आई वडिलांची आठवण करायचो का, कारण आपल्याला गरजा असायची. आता आपण आई वडील आपल्याला पुस्तकं मागायच्या आधीच आपण देतो, त्याच्यानंतर पॉकेट मनी मागायच्या आधी देतो, सकाळचा नाश्ताही त्यांनी उठायच्या आधी तयार असतो. सर्व गोष्टी आई वडिलांनी न मागता मिळाल्यानंतर आई वडिलांची आपल्याला आठवण नाही. आता बोलतात ना आई वडिलांना लोक मुलं विसरत नसतात, कारण त्यांना नीडच राहिली नाही की नीट ठेवत नाही. आपण त्या सर्वांना आपण देत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आज गणपती उत्सव असेल किंवा नवरात्री उत्सव लोक घराच्या बाहेर पडतात. आणि आज इथं आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 200 लोक या ठिकाणी आतमध्ये बसायची अरेंजमेंट आहे. आणि 12 मिनटं साधारणतः लागतो. आम्ही ते विचार करून केलेला आहे की एक माणूस जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेला 4-5 सेकंद त्याला कमीत कमी लागतात. 200 लोकांचं तेवढे सेकंद आणि तेवढे मिनटं असं कॅल्क्युलेशन केलं म्हणून 200 लोक ॲट अ टाइम आम्ही त्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे. किंबहुना कधी कधी तर 300 लोक बसतात. आणि म्हणून लोकांना आज दुसरा दिवस आहे. आजही तुम्ही बघितलं असेल खचाखच आपला मंडपा भरलेला आहे. आणि हा विषय त्यांना माहीत असतो की हे लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कुठला तरी चांगला प्रबोधनाचा देखावा निर्माण करतो. आमचे किशोर पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी, आणि आमचा जो ज्यांनी देखावा केलेला आहे तो कोल्हापूरचा मुलगा आहे किशोर, त्याचंही नाव केलं किशोर पाटील आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देखाव करत असतो. आणि म्हणून बाकी फार खर्च करण्यापेक्षा लोकांना त्याच्यातनं काहीतरी या ठिकाणी दर्शन तर घेतो, आशीर्वाद देऊ बाप्पा देतोच, परंतु त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये पुढे आपण काय केलं पाहिजे याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी लोकांना ऐकायला मिळतात. आणि जे प्रेम आई वडिलांचं आहे, ज्यांचं मुलं खरोखरच आई वडिलांचं प्रेम असतो, परंतु त्याच्यामध्ये हे बघितल्यानंतर त्यांना अजूनही त्यांच्याबद्दलची आपुलकी निर्माण होते. मी माझ्या कॉलेजमध्ये एखादा मुलांना विचारलं की तुम्हाला पॉकेट खर्च कोण देतो, तुम्हाला तर बाबा आणि आई देते. मी म्हटलं त्याच्यातनं कोण विद्यार्थी त्या पैशातनं आई वडिलांना काहीतरी खाऊ घेऊन जातो, परंतु एकही मुलाचा त्या ठिकाणी हात वरती झाला नाही. पण त्यांना माहितीच नसतं. पण जेव्हा मी नंतर 1 महिन्यानंतर त्यांना विचारलं की बाबाचं आणि आईचं महत्त्व त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मी नंतर विचारलं बाबा आता कोण घेऊन गेलं, तर 100% त्या मुलांचा हात वरती झाला. म्हणून आपण जीवनामध्ये मुलं किंवा मुली असतील किंवा पुरुष असतील किंवा स्त्री असतील, भाऊ असतील, बहीण असेल, आजी असेल, आजोबा असेल, मावशी, मामा, काका, काकी, जे कोण असतील, त्यांना जोपर्यंत आपण काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत ते सांगितलं नाही तर आपल्याला त्यांना ते माहीत नसतं. आणि म्हणून त्यांच्याकडून चुका होत असतात. आणि म्हणून चुका होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बाबा हा विषय आम्ही या ठिकाणी रेखाटलेला. आणि अतिशय प्रतिसाद दुसऱ्या दिवसापासून भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी जमा.